आता आपल्या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे अलंकार अलंकार ही भानगड काय आहे समजा एखादी व्यक्ती आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करतो जसं आपण पण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल करतो जसं कोंबडे काढतो किंवा इकडून इकुण इकडून इकुण असे वस्त्रे मारतो तर तोही प्रकार एक आपलं सौंदर्य वाढवण्याचाच आहे स्त्रियालंकार वापरतात माणसं वेगळ्या प्रकारच्या स्टाईल करतात कधी कधी कानात एखादा मनी किंवा बाळ्या घालतात कानामध्ये त्याप्रमाणे भाषेलाही नटावं असं वाटतं मग भाषा नटण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करते मग भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या तंत्रांचा वापर केला जातो त्यालाच अलंकार असं म्हणतात अलंकार म्हणजेच दागिना सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेले तंत्र आपण वास्तविक स्वरूपात त्याला दागिना असं म्हणू शकतो आता पुढचा मुद्दा आहे अलंकाराची व्याख्या ही व्याख्या तुम्हाला महत्वाची आहे परीक्षेत प्रश्न विचारतील व्याख्येवरती भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेलं तंत्र म्हणजेच अलंकार आता अलंकाराचे दोन प्रकार पडतात दोन प्रकार म्हणजे कसे तर शाब्दिक रचना आणि अर्थ यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात भाषेच्या अलंकाराचे जे दोन गट पडतात त्यापैकी पहिला गट आहे शब्दालंकार शब्दालंकारामध्ये शब्दांचा खेळ असतो इथे अर्थाला महत्व नसतं जसं तुमचं लग्न आहे आणि वरात निघाली तर त्या वरातीमध्ये तुम्ही असे गाणे लावू शकता का डी जेवरती सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला असं गाणं जर लावलं तर त्या लोकांनी नाचायचं कसं हा पण प्रश्नही ना म्हणून मग तुम्हाला कोंबडी पाळी तंगडी धरून नका का काही अर्थ नका नसा ना पण तशा प्रकारचे गाणे त्या ठिकाणी आपलं वापरावं लागतं त्याच्यानंतर शांताबाई शांताबाई अर्थ नका का पण लोक नाचतात हे महत्त्वाचं आहे मग हा जो शब्दालंकार प्रकार आहे याच्यामध्ये शाब्दिक रचना असतात म्हणजे एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती किंवा डबल मिनिंग असतं किंवा यमक असतं या टाईपचे शब्दालंकार असतात शब्दालंकारामध्ये अर्थाला महत्त्व नाही फक्त शब्दांचा खेळ असतो आणि शाब्दिक रचना करून एक ताल नाद रिदम निर्माण केला जातो हा प्रकार याच्यामध्ये मोडतो अर्थालंकारामध्ये मात्र हिडन मिनिंग असतात दडलेले अर्थ असतात इथं शाब्दिक रचनेपेक्षा अर्थाला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणून अलंकाराचे जे दोन प्रकार पडतात त्यातला पहिला अलंकार आहे शब्दालंकार आणि दुसरा अलंकार आहे अर्थालंकार परीक्षेत याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जात नाही येतं दर दोन तीन वर्षाला एखादा प्रश्न येतो आयोग याच्यावरती दोन तीन वर्षातून एखादा प्रश्न विचारतो आणि मग विद्यार्थ्यांना मात्र हा टॉपिक थोडासा का वाटतो अलंकारांचं असणारं भरमसाठ अमाऊंट जे आहे ते म्हणजे अर्थ अलंकारामध्ये भले पंचवीस तीस अलंकार येतात परंतु शब्दालंकारामध्ये मात्र तीनच अलंकार येतात तर हे जे मोठं अमाऊंट आहे तर ते विद्यार्थ्यांना भेडसावतं पण वाक्याचं स्वरूप पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच अलंकाराचा प्रकार त्या ठिकाणी कळून जातो आणि विशेष बाब सांगतो याविषयी जास्त डोक्याला ताण घेऊ नका एकाच अलंकारात चार चार अलंकार असतात म्हणजेच एकाच ओळीत चार चार अलंकार असतात त्याच्यामुळं मग हे उत्तर का दिलं नाही ते उत्तर का दिलं नाही म्हणजे कधी कधी विरोधावास पण असतो आणि यमक पण असतो असा डी एटी दोन ती हजार दहाला प्रश्न विचारला आहे म्हणजे एकाच अलंकारात किंवा एकाच ओळीत जर दोन दोन तीन तीन अलंकार आले त्यांनी तिकडून जे उत्तर सेट करून दिले ते तुम्हाला ग्राह्य धरावं लागेल आणि तेच त्याचं उत्तर राहील तुम्ही किती बाकीचे म्हटले हे पण होतं ते पण होतं त्याला काही अर्थ नसतो आणि असे प्रश्न कॅन्सल पण केलेले नाहीत लक्षात ठेवा म्हणून अलंकाराचे दोन गट पडतात शब्दालंकार आणि अर्थ अलंकार आता आपण पहिला प्रकार पाहूया शब्दालंकार शब्दालंकारामध्ये शाब्दिक रचना असतात म्हणजे शब्दांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कृती केल्या जातात आणि मग एक रिदम किंवा ताल निर्माण केला जातो आता याच्यामध्ये जे रिदमवर वाजणारे जे गाणे येतात ते साधारणतः याच्यामध्ये मोडतात म्हणजे ज्याही रचना तुम्हाला नाचण्यासाठी असतात त्या खास करून याच्यामध्ये मोडतात या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते याचं वैशिष्ट्य आहे शब्दांचा खेळ करतात शब्दालंकाराचे खालील प्रकार पडतात टीप एकाच उळीत एकपेक्षा अधिक अलंकार असू शकतात मी आत्ताच सांगितले तुम्हाला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा म्हणजे जर असा प्रश्न विचारला एका ओळीत एक पेक्षा अलंकार जास्त असू शकतात का शंभर टक्के असू शकतात जसं एखाद्या सामासिक शब्दाचे दोन तीन विग्रह होऊ शकतात का होऊ शकतात त्याप्रमाणे आता अनुप्रास अनुप्रास याचा अर्थ काय अनुप्रास म्हणजेच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे जिथं अक्षराची पुनरावृत्ती होते त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात म्हणजे एकच अक्षर रिपीट झालं की त्याला अनुप्रास अलंकार म्हणायचे आता उदाहरण पहा चंदुकी चाचीने चंदुके चामचेशे चटणी छटाई या ठिकाणी च च च च अक्षर रिपीट झालंय दुसरं उदाहरण काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले काकाने काकोच्या कानाखाली काढली तर हे क 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 या अक्षराची पुनरावृत्ती इथं म्हणून जर एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती जर असेल तर त्याला अनुप्रास असा अलंकार म्हणतात म्हणजे पुनरावृत्तीवरती अवलंबून असणारा हा अलंकार आहे अक्षराची पुनरावृत्तीवर लक्षात ठेवा देवादीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे द, 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 द द पुनरावृत्ती जस आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ज ज जा म्हणजे याच्यामध्ये जर विचार केला राधिके जरा जपून जर जा ज ज ज अक्षर येत आहे त्यामुळं रिदम तयार झालं आहे त्याप्रमाणे वरती दच आहे म्हणून एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती जर झाली तर त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये यालाच ॲलिट्रेशन असं म्हणतात अनुप्रास अलंकाराचं नाव आहे इंग्लिशमध्ये ॲलिट्रेशन तर बालिश बायकात बडबडला इथे ब ची पुनरावृत्ती आहे म्हणजे शब्दालंकार जो आपण पाहतोय त्याच्यामध्ये अक्षराची पुनरावृत्ती दिसली तर तुम्ही अनुप्रास म्हणा त्यानंतर पुढचा आहे यमक यमक हा काव्याचा सर्वात मोठा गुण हे लक्षात ठेवा जर तुम्ही यमक नाही जुळवलं तर तुमचा धाडा होऊन जाईल तो मग यमक ही भानगड काय असते तर यमक म्हणजे ओळी ठराविक ठिकाणी उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांची रचना करणे याला यमक असं म्हणतात जसं घडो पडो जाओ यासारखे शब्द असतात या ते म्हणजे उच्चारास समानता असणारे शब्द याच्यामध्ये मोडतात जसं वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारास समानता असणाऱ्या शब्दांचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात यमक म्हणजे ठराविक ठिकाणी ओळीमध्ये शब्दांची असे अरेंजमेंट करणे की ज्यामुळे एक ताल किंवा नाद निर्माण होईल सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो घडो आणि पडो कलंक मतीचा मातीचा नाही बर का मतीचा झडो विषय सर्वथा नावडो झडो नावडो मना मनासज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेते स्वभावे मना मनासज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे जावे आणि स्वभावे त्यानंतर कोणी दिला जिव्हाळा कोणाचं ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वारं केला हा डी टी टीचा प्रश्न आहे याचं उत्तर यमक दिलं होतं झाला आणि केला यमक म्हणजे ओळी ठराविक ठिकाणी उच्चार समानता असणारे शब्द आता आपलं पुढच्या अलंकाराचं नाव आहे श्लेष अलंकार आता श्लेष अलंकारामध्ये एखादा शब्द असतो त्या शब्दाला दोन मिनिंग असतात म्हणजे डबल मिनिंगची जी वाक्य असतात ती याच्यामध्ये बोलतात एखादा शब्द किंवा वाक्य याच्यामध्ये डबल मिनिंग असतं दादा कुंडकीची जी गाणी आहेत ती बहुतेक याच्यामध्ये बोलतात लक्षात ठेवा श्लेष अलंकारामध्ये श्लेष अलंकार या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी <सलीशालंकरा> वापरला जातो म्हणजे व्यंजना शब्दशक्ती जी असते तर ती शब्दशक्ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो जसं हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस जीवन या शब्दाचे दोन अर्थ आहेत आयुष्य आणि पाणी श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी हा दुसरा जो प्रश्न आहे किंवा दुसरं जे वाक्य आहे ते आयम्प्या आहे नवरी म्हणजे न वधू आणि न वरी गॅप दिलाय म्हणजे मी लग्न करणार नाही जर श्रीकृष्ण नवरा जर असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे पण शिष्यपाल जर असेल तर मी न वरी म्हणजे मला नको येतो करू नका ही सुमने जरी वासन से तिळे अस तरी तुम्हास अर्पिली सुमने इथं सुमने म्हणजे फुले आणि सुमने गॅप दिलाय थोडासा त्याचा अर्थ थो, होतो चांगली मने एकच दोन अर्थाने वापरलाय मला टी लागते लागते म्हणजेच गरज असणे आणि कधी कधी मळमळ होते या अर्थाने त्रास होणे अर्थाने सुद्धा शब्द वापरतात शंकरास अर्पिली सुमने किंवा शंकरास पूजिले सुमनाने दोन्हीपैकी कुठेही काही वापरलं तरी सुमनाने असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी याचा अर्थ होतो चांगली मने किंवा फुले मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आय एम पी हे वाक्यसुद्धा महत्त्वाचं आहे मित्र म्हणजे दोन अर्थ आहेत इथं मित्र म्हणजे सखा किंवा सोबती आणि सूर्याला सुद्धा इथं मित्र म्हणतात आता पहा शब्दालंकारामध्ये पुन्हा एक शॉर्टकट सांगतो थोडासा शब्दालंकार पहिला प्रकार आहे अनुप्रास दुसरा आहे

काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले यात क कची पुनरावृत्ती आहे त्याप्रमाणे इथं आता हिंदी सॉंग होतं बा ऋषी कपूरचं एक तू 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 तारा आता त्याच्यामध्ये काय काहीच अर्थ नाही परंतु एक रिदम तयार केलाय आहे म्हणून एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे अनुप्रास आता यमक म्हणजे काय गाणं म्हणताना एक नाद निर्माण करण्यासाठी तुम्हाला ओळीक ठराविक ठिकाणी शब्दांची अशी जडणघडण करावं लागेल की उच्चारा म्हणत असेल जसं घडो पडो जाओ येवो आता श्लेष अलंकार आहे श्लेष अलंकारामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो डबल मीनिंग असतं एका शब्द दोन अर्थाने वापरतात आता उदाहरण सांगतो सांगलीला येतेस का सांगलीला येतेस का म्हणजे सांगली गावाला येतेस का आणि दुसरा जर अर्थ जर घेतला थोडा गॅप जर दिला सांगलीला येतेस का म्हणजेच मुलीला इथं ॲड्रेस केलेला आहे मुलीचं नाव घेऊन तिला संबोधलेलं आहे म्हणजे सांगली गाव पण होतंय आणि मुलगी पण होते अशा प्रकारचे दोन अर्थ या ठिकाणी तयार होतात म्हणून हा आहे श्लेष अलंकार सोपा आहे अलंकाराच्या पहिल्या प्रकारापैकी शब्दालंकारामध्ये तीन अलंकार मोडतात याच्यामध्ये अनुप्रास यमक आणि श्लेष मला वाटतं ह्या गोष्टीवरून तुम्हाला हा प्रकार समजून जाईल याच्यावरती जास्त प्रश्न येतात आणि पुढचा जो अर्थ अलंकार आहे अर्थ पहिले जे आठ दहा प्रकार आहेत ते फार महत्त्वाचे आहेत बाकी पंचवीस तीस अलंकार पुढे आहेत त्याच्या परंतु महत्त्वाचे जे आहेत पहिले आठ दहा प्रकार मात्र जास्त महत्त्वाचे आहेत त्याच्यावर जास्त फोकस आपल्याला करायचा आहे आता आपण पुढचा प्रकार पाहूया अर्थालंकार अर्थालंकार याच्यामध्ये अर्थाला महत्त्व असतं इथे शाब्दिक रचनेपेक्षा अर्थ महत्त्वाचा असतो या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आता उपमेय याला मूळ वस्तू म्हणतात आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू आता पा या ठिकाणी जर विचार जर केला नरसिंह नरसिंह याच्यामध्ये जर शौर्याचा विचार जर केला ताकद आणि शौर्य तर सिंह हा, हा जास्त ताकदवर आहे नर म्हणजे मानव मानव म्हणजे मूळ वस्तू आणि त्याला गुणाचं आधिक्य दाखवणारी वस्तू विशेषण म्हणून वापरली येतं म्हणून सिंह हा शब्द उपमान आहे कारण तो गुणाचा आधिक्य दाखवतो तर उपमेय म्हणजे काय मूळ वस्तू म्हणून यात उपमेय मूळ वस्तू आहे ते म्हणजेच नर आणि उपमान म्हणजे गुणाचं आधिक्य मग याचा अर्थ असा होतो सामान्यपणे नाम म्हणजे उपमेय आणि जे विशेषणाचं कार्य करतं त्याला उपमान म्हणतात विशेषण म्हणजे विशेषणाचं कार्य करणारा शब्द गुणाचा आधिक्य राखवणारा हा उपमानामध्ये जाईल आणि उपमेय म्हणजे नाम आता उपमा अलंकार आपला पहिला आहे अर्थ अलंकारामध्ये पहिला अलंकार आपण पाहूया उपमा दोन वस्तूमधील साधर्म्य या ठिकाणी साधर्म्य हा शब्द अतिशय महत्वाचा आहे समानता असते समानता दाखवणं उपमे अलंकाराचं सर्वात मोठं लक्षण आहे म्हणून उपमा म्हणजे काय सम समान प्रमाणे परी आणि परी स समानता दाखवण्यासाठी हे शब्द तुम्हाला वापरावे लागतील आणि हे जर वाक्य जर दिसले तर समजायचं उपमा अलंकार आहे एकाची दुसऱ्याशी तुलना तुलना म्हणलं क्यूपमालंकार असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी नदी कशी दुधासारखी नदीचा आणि दुधाचं या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खोरड्यासारखी परत इथं सारखी शब्द सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी परी म्हणजेच प्रमाणे सारखा सुशिला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती सारखी आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे इथं गत म्हणजे एक लक्षात ठेवा सम समान सारखा प्रमाणे परी आणि परीस या शब्दाव्यतिरिक्त गत हा शब्दसुद्धा या ठिकाणी तुलना दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो म्हणून एवढे शब्द जर लक्षात जर ठेवले तर तुमचा उपमा हा अलंकार कायमस्वरूपी लक्षात राहील जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही सम समान सारखा प्रमाणे गत परी आणि परीस हे शब्द लक्षात ठेवा हा शब्द दिसला की उपमा अलंकार अगदी शंभर टक्के सांगायचा सा।